आज आपण मराठी विषयामध्ये रारंगढांग या कादंबरीमधून सातवा भाग बघणार आहोत. चंद्रप्रकाशात किन्नोर कैलासाचं हिमशिखर स्वच्छ निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर उठून दिसत होतं. वातावरण शांत, कुठं कसलाही हालचाल नाही. साऱ्या सृष्टीवर चंद्रकिरणांच्या निळ्या धारा, खाली दूरवर वाहत असलेली सतलज, या अंतराळामुळे तिचा आवाज ऐकू येत नाही की ती देखील या शांततेवर कुठं ओरखडा उठू नये म्हणून पाय न वाजवता हलकेच निघालेली आहे. तिच्या पात्रातले मोठाले काळे पत्थर लाटांना अडवायचं आणि मोत्यासारखे चकाकत तुषार एकमेकांच्या अंगावर उडवायचं. अंगावर उडवायचे हा त्याचा नेहमीचाच खेळ, पण तेही आता झोपी गेल्यासारखं शांत आहे. हा रारंगढांग काही दिवसांपूर्वी एकमेकांना ओळखत नसलेल्या डिटॅचमेंट 3 मधल्या जवानांचा, गुराख्यांचा, माझा आणि मेजर बंबांचा एकमेव दुवा. मला वाटत होतं एक बाजूला हा रारंगढांग आणि दुसऱ्या बाजूला आम्ही माणसं रस्सीखेच खेळत आहोत, पण एकाच बाजूला स्वतःच्या अधिकारांची सतत जाणीव असलेले मेजर बंबा आणि दुसऱ्या बाजूला अब्लिडी सिव्हिलियन. मेजर बंबा, हा रारंगढांगात रस्ता तयार करण्याचा प्रश्न तुम्ही आर्मी स्टाईलने सोडवून टाकलात. विश्वनाथ मेहेंदळे अथवा लेफ्टर अमर ही आर्मी स्टाईल, ही अधिकाऱ्याची स्टाईल. सिव्हिल जीवनातील माझा तिचा परिचय झालेला आहे. आर्मी अधिकाऱ्यांना आहेत तसेच त्यापेक्षा अधिक अधिकार युनायटेड कन्स्ट्रक्शनच्या मॅनेजिंग डायरेक्टरला आहेत, आणि जेव्हा त्यांना विरोध होतो, नगरपालिकेनं मंजुरी दिल्याखेरीज स्कायस्केपवर आणखी 2 मजले चढवणं हा गुन्हा आहे असं स्पष्ट शब्दात सांगितलं. तेव्हा तेही त्यांनी अधिकाऱ्यांचा उपयोग इथल्या तितक्याच तत्परतेने आणि थोड्या अधिक कौशल्याने करतात. त्यावेळी मला थोडा राग आला होता, पण ह्या खेपेला नाही, कारण मेजर बंबा तुमची प्रतिक्रिया थोडीफार अशीच अपेक्षित होती. फार मनात होतं तुम्हाला सांगावं की तुमच्या अधिकारांचा फायदा घेण्याऐवजी तुम्ही त्याचं अवजड ओझं केव्हा केलं आहे. अधिकार हे माणसाला पंखासारखे उंच घेऊन जुळणारे असतात, पण त्याऐवजी तुम्हाला स्वतःची फरफट करून घ्यायची असेल तर तो आनंद तुमचा तुम्हाला लखला बसो. खरोखरच तुम्हाला असं वाटतं का तुम्ही तुमच्या शिस्तीचा पट्टा स्वतःच्या डोळ्यांवर बांधून घेतला आहे? कारण की मेजर बंबा हे अतिशय मानी होते आणि अतिशय प्रमाणामध्ये ते शिस्तीचे असे होते. त्यांचं काम म्हणजे अगदी शिस्तबद्ध असं होतं आणि ते म्हणतील त्या पद्धतीने ते होणंही गरजेचं होतं. म्हणून रारंगढांग तुमच्या सांगण्याप्रमाणे वागेल. तुमच्या खांद्यावरच्या चकाकत्या ताऱ्यांची त्या रानवट ढांगाला थोडीच पर्वा आहे. त्याला गवसणी घालायला तुमचा अधिकार आणि शिस्त यापेक्षा त्या ढांगाच्या स्वभावाची माहिती अधिक आवश्यक आहे, हे नक्कीच. एक दिवस तुमच्या लक्षात येईल आणि तोवर मला थांबवणं भाग आहे. स्वतःचाच विचार विश्वनाथने उठला. रात्री जेवणानंतर एक फेरी मारायची ही त्याची नेहमीची सवय. तो फेरी मारताना एका दगडावर समोरच्या किन्नोर कैलासाकडे पाहत स्वतःच्या विचारात तो बसला. डिटॅचमेंटमध्ये राहणाऱ्या एकाएकी अधिकाऱ्यांना बराच वेळ स्वतःशी गोष्टी कराव्या लागतात. विश्वनाथ खोलीत परतला. टेबलावरचा कंदिलाचा सौम्यसा प्रकाश खोलीत पसरलेला. गोपाळनं बिछाना तयार करून ठेवला होता, पण विश्वनाथला अद्याप झोप आली नव्हती. एखादं पुस्तक आहे का पाहण्यासाठी त्याने ट्रंक उघडली. कपडे बाजूला करून तो पाहू लागला. तो त्याला एकदम लक्षात आलं की हे पेंटिंग अद्याप तरी राहिलं आहे.
काढून लावायला ठरवलं होतं, पण इथं आल्यावरपासून त्या सर्व रिपोर्टच्या नादात ते लक्षातही असून राहिलं नव्हतं, त्यामुळं ते पेंटिंग लावायचंही त्याचं राहून गेलं होतं. त्यानं ट्रंकीतून पेंटिंग बाहेर काढलं. लोलकातून पाहावं तशी तर त्या एका चित्रानं सागराची अनेक रूपं त्याला त्याच्या नजरेसमोर उभी केली. ताजमहल हॉटेलची आर्ट गॅलरी, गोऱ्या परदेशी लोकांची वर्दळ, रंग सोडला तर भारतीय माणसं इथं ओळखायला कठीण व्हावी अशी त्यांची भाषणं किंवा अशी भाषा, कपडे, वागणं. मॅनेजिंग डायरेक्टर यायला वेळ होता. प्रतीक्षालयात वाट पाहण्याऐवजी विश्वनाथ आर्ट गॅलरीतून सहज म्हणून डोकावला. तेथल्या भिंतीवर सागराची अनेक रूपे केवळ सागर लहरींची चित्र, निळ्या समुद्राच्या उसळत्या लाटा, पण हलकीच किनाऱ्यावरची गुजगोष्टी करायला आल्यासारख्या ओंजारणाऱ्या, गोंजारणाऱ्या, लढीवाळ प्रेमळ, लाजऱ्या स्मित करणाऱ्या, खुणावणाऱ्या, बोलावणाऱ्या, मोहवणाऱ्या, हलक्या हाताने मिठी घालणाऱ्या आणि क्षणात माघारी फिरणाऱ्या सागर लहरी. तोच किनारा, तोच समुद्र, पण लाटा, मनात आवेग असह्य झाल्यानं सहस्तकरांनी कवटाळायला आल्यासारख्या या समाजाच्या बंधनांची क्षिती नाही, लोकांच्या नजरांची पर्वा नाही. तू माझा, मी तुझी म्हणून बाहू पसरून एकमेकांमागून एक मिठी घालणाऱ्या हा पराकुटीचा असह्य रुद्र आविष्कार प्रत्येक थेंबाथेंबातून व्यक्त करणाऱ्या लाटा. या पारदर्शनातलं प्रत्येक चित्र सागर लहरीचं वेगवेगळे स्वरूप दाखवणारं, कलावंताला प्रगती झालेल्या शब्दातील भावना कुचरल्याच्या आणि रंगाच्या साह्याने त्याने या सागर लहराच्या रूपात कागदावर बंदिस्त केलेली, असं त्यांनी सागर लाटांचं वर्णन केलं आहे. कुचल्याच्या साह्याने त्यांनी जसं काही ते रंगवलं आहे, त्याच्यामध्ये रंग भरलेले आहेत, असं ते छान सागराचं वर्णन, त्या सागर लाटांचं वर्णन इथे केलेलं आहे. पुढे ते म्हणतात, फोटो कितीही सुरेख असला तरी तो केवळ त्या क्षणात क्षणाचं दृश्य रूप पकडतो. पण तो पुढे सांगतो की कलाकारांचा पुंचला त्या पलीकडे जातो. असं चित्र हे केवळ त्या वस्तूंचं दृश्यरूप राहत नाही तर कलावंताच्या मनातही त्याची प्रतिबिंब दिसू लागते. भिंतीवर टांगलेल्या चित्राकडं विश्वनाथ पाहत परत एक वेळा गुंतून जाऊन सागर लहरीच्या चित्रात त्या कलावंताच्या व्यक्तिचित्राचा कोणता ठसा उमटला आहे त्याचा शोध घेण्याचा चाळ परत त्याच्या मनामध्ये सुरू झालेला आहे. ह्या लाटा उसळत नाही, झेपवत नाही, तशाच रुंजीही घालत नाही, त्या बोलावीत नाही, पण ओठ बोलावेचे थांबले की डोळे कितीतरी गोष्टी सांगून जातात. त्या लाटा काय सांगत आहे? या लहरीवर स्मित अस्फुट आहे, गूढ रम्य आहे, त्या स्मितात प्रेम भावना आहे, पण ती शब्दात व्यक्त झालेली नाही. ती ज्या किनाऱ्यावर बद्दल आहे त्याच्यावरची व तोपर्यंत पोहोचावी ही आग्रही नाही, कारण प्रत्येक शब्दाला श्रोता असायलाच हवा असं नाही आहे. कारण की त्यांनी प्रश्न केला की प्रत्येक शब्दाला श्रोता असायलाच हवा का? काही शब्द रानात उमटलेल्या फुलांच्या गंधासारखेही असावे, काही भावना अशाही असाव्यात की ज्यांचा उगम केवळ स्वतःच्या हृदयातून व्हावा आणि तेथेच त्या विरून जाव्या. हृदयाच्या गाभाऱ्यातून निर्माण झालेली प्रत्येक इच्छा पूर्ण थोडीच होते, ती न व्हावी यातच सौंदर्य आहे, न संपणारी एक वेगळी जवळीक आहे. युनायटेड कन्स्ट्रक्शनने मॅनेजिंग डायरेक्टर येईपर्यंत केवळ काही वेळ घालवावा म्हणून आर्ट गॅलरी आलेला विश्वनाथ या सागर लहरी सापडला. या चित्रात त्याचं मन उत्कृष्ट आकृष्ट करून घेतलं. प्रदर्शन पाहायला येणाऱ्या माहिती पत्रका देणाऱ्या तरुणाला त्यानं विचारलं, ते चित्र कुणी केलंय? कोणतं? काळेभोर डोळे त्याच्यावर वळवत त्या तरुणीनं विचारलं. ते समोरच्या भिंतीवर लावलेलं उजव्या हाताचं, ज्यानं केलंय त्याचं नाव लिहिलंय ना चित्रावर? या कोपऱ्या पान, ह्या गोऱ्या पान किंचित गुलाबी वर्णाची तरुणीनं दिलेल्या ह्या अलिप्त तुटक उत्तराची
विश्वनाला गंमत वाटली. तो हसून म्हणाला, हो लिहिलंय उमा, आता सांग ही उमा कोण, का कशाला हवी ही माहिती तुम्हाला? मला हे चित्र आवडले, हे हे त्यांना सांगायचं आहे. थँक्स, ते येतील तेव्हा मी सांगेन. हे चित्र मला विकत मिळेल का? काय किंमत आहे? ही सगळी चित्रं जे जे स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थी विद्यार्थिनीचे आहेत. तुम्ही असं करा, प्रोफेसर केकरेंना भेटा, ते तुम्हाला किंमत सांगतील. ठीक आहे, हो, असे म्हणून तो तिथून गेलेला आहे. पुढे आपण बघतोय की मेजर विश्वनाथ आहे हा समुद्राच्या सागराच्या लहरीमध्ये अगदी गुरफटून गेला होता, गुंतून गेला होता. आणि पुढे तो ती पेंटिंग जी आहे सागराची ती विकत घेण्यासाठी तो विचारत आहे. पुढे ते म्हणतात की संभाषण संपलं त्यावेळेस तिनं संपवलंच, तत्परतेने ती येणाऱ्या प्रेक्षकांकडे वळली आणि त्यांना पत्रिका देण्यात त्यांनी विचारलेली माहिती सांगण्यात घडून गेली. प्रोफेसर केंकऱ्यांकडून विश्वनाथला पेंटिंगची किंमत काही समजली नाही, पण उमाच्या घरचा पत्ता मात्र मिळाला. उमा चिटणीस आहे, हो आत्ता या, आत या. प्रसन्न चेहरा असलेल्या बाईंनी विश्वनाथला बसायला सांगितलं. उमा, तुझ्याकडे कोणी आलंय पहा, आले आई. समोरच्या उघड्या बाल्कनीतून दिसणाऱ्या समुद्राकडं विश्वनाथ पाहत होता. त्या जागेत राहणाऱ्या उमानं उन्हाळ्यात पावसाळ्यात दिवसा रात्री समुद्राची कितीतरी वेगवेगळी रूपं पाहिली असला, पण त्या देखाव्यातून तिनं काढलेली चित्र किती वेगळं, किती आशयगर्भ. ही उमा कशी दिसत असेल, कशी बोलेल? नमस्कार, विश्वनाथ एकदम भानावर आला. प्रदर्शनात भेटलेली चित्रकाराचं नाव चित्राखाली लिहिलंय म्हणून तुटकपणे सांगणारी तरुणी त्याच्यासमोर उभी होती. त्याला चकित झालेलं पाहून उमा हसली, समोरच्या खुर्चीवर बसत म्हणाली, तुम्हाला पेंटिंग आवडलं हा तुमचा निरोप मी उमाला दिला. विश्वनाथ क्षणभर गोंधळला, मग हसून तो म्हणाला, थँक्यू. काय म्हणाल्या त्या? काही बोलल्या नाहीत, विचारात गढून गेल्या. कसल्या? ते गृहस्थ जर खरंच पेंटिंग घ्यायला आले तर त्यांना काय सांगायचं? मग खरंच पेंटिंग हवी आहे, काय किंमत त्याची? तुम्ही हॉटेल ताजमहलमध्ये राहता तर पेंटिंगची किंमत ठरणार आहे. अर्थातच गंभीर चेहऱ्याने उमाने म्हटली, तुमच्या घरातून 5 मिनिट अंतरावर कॅडेल रोडवरच्या रामनिवास सोसायटीत मी पेंटिंग गेस्ट म्हणून राहतो. उमा एकदम मनमोकळेपणाने हसलेली आहे. अशा पद्धतीने उमाच्या आणि विश्वनाथच्या एक प्रकारची ओळख आणि गप्पा सुरू झालेली आहे. चित्राची किंमत ठरवायचा एक अधिकार तुम्ही खोडून काढलात. खरं सांगू का, प्रदर्शनात ठेवलेले ही माझी पहिलीच चित्र आणि हे विकत मागणारे तुम्ही पहिलेच गृहस्थ. बरं, मला हे सांगा, तिथल्या ते एवढ्या चित्रात तेच पेंटिंग तुम्हाला का हवं आहे? अवघड प्रश्न आहे, सांग ना. आवडलं म्हणून एवढं काय आवडलं त्या चित्रात? विश्वनाथ परत त्या चित्राकडे पाहत होता. उमेच्या प्रश्नांचं उत्तर नेमकं शब्दात अद्याप त्याला सापडत नव्हतं. एखादी गोष्ट आवडते म्हणजे खरंच काय होतं, मोठा गूढ प्रश्न. त्यानंतर त्यांच्या भेटी झाल्या, कधी अचानक तर कधी न ठरता ठरवल्यासारख्या. नव्या नोकरीवर रुजू होतात तिला पत्र पाठवायचं विश्वनाथनं मुंबई सोडताना कबूल केलं होतं. वाट पाहत असेल का ती पत्राची, का विसरू नाही गेली असेल? कागद आणि पेन घेऊन विश्वनाथ लिहायला बसला, पण सुरुवात कशी करावी त्याला लक्षात येईना. इंग्रजी पत्र डिअर या शब्दाने सुरू होतं, मराठीत त्याला भाषांतर प्रिय हे विशेषण इंग्रजीप्रमाणे मराठीत सरसकट सगळ्यांना लावता येईल का? मग काय लिहायचं? स्वतःच्या विचाराच्या गोंधळात विश्वनाथ हसून आलं. त्यानं कागद पुढे ओढले आणि वळंदर अक्षरात भरभर लिहायला सुरुवात केली. बॉर्डर रोड्स AP-50 न्यू दिल्ली SN-22. नव्या नोकरीवर रुजू होताच आपणास पत्र लिहायला ठरवलं होतं, पण उशीर झाला. मी काम करतो ती जागा हिमालय. माणसानं भारून जाऊन असे सृष्टीचे दोन गुण रम्य आविष्कार, एक हिमालय आणि दुसरा सागर. आज फिरून आपण आपलं चित्र माझ्यासमोर आलेलं आहे. हिमालयात सागर दर्शन आठवणीच्या अनेक लहरी मनातून उद्भरल्या, तुमच्या चित्रातल्या लाटांसारख्या. तो आनंद तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी हे पत्र कळावे, आपला विश्वनाथ मेहंदे. अशा पद्धतीने त्यांनी उमासाठी हे पत्र लिहिलेलं आहे. याच्यामधून आपल्याला उमाचं आणि
विश्वनाथची एक प्रकारची जवळीक, एक प्रकारची मैत्री दिसून आलेली आहे. आणि तो तिथे जाऊन एकटेपणाची त्याला जाणीव होते. त्या जाणीवेतून त्याला काही मागच्या स्मृतीमध्ये तो गेलेला आहे, काही मागच्या आठवणींमध्ये त्याला आवडलेली पेंटिंग, त्यातून उमाशी झालेली मैत्री, अशा अनेक आठवणी त्याच्या मनात आलेल्या आहे. आणि त्या आठवणीच्या भरातच त्याने उमाला पत्र लिहिण्यासाठी बसलेला आहे आणि पत्र त्याने उमासाठी लिहिलेलं आहे. इथून पुढचा भाग आपण पुढच्या सेशनमध्ये बघूया.